समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील बणपुरी गावचे सुपुत्र युवा उद्योजक मधुकर शेठ मोतीराम देवकर पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीबद्दल त्यांचा खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि बणपुरी ग्रामस्थांच्या वतीनं कातर खटाव येथील मधुकर पाटील सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात सत्कार संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अगोदर बणपुरी येथील महादेव मंदिर रस्ता डांबरीकरण शुभारंभ करण्यात आला। सरपंच रवींद्र कांबळे, रघुनाथ कंसे, दिनकर देवकर, कांताबाई देवकर, सुजाता पाटील, सुभद्रा देवकर, कुसुम निकम, राणी गुरव, कांताबाई शेवाळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते रणजितसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे, राजूबाई मुलानी, डॉक्टर महेश गुरव, ॲडव्होकेट पी डी सावंत, सत्यवान कांबळे, अमरजित कांबळे, उद्योजक टी के देवकर, इम्रान बागवान, नितीन घाडगे, प्रकाश देशमुख, हणमंत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी श्री रणजितसिंह देशमुख म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मानखटावमधील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सहकार्यातून पुढील विकासाची वाटचाल करणार आहे। तसेच बणपुरीसह कातरखटाव परिसरातील अडीअडचणीसाठी आपण सदैव तत्पर राहणार आहे। सत्काराला उत्तर देताना उपाध्यक्ष मधुकर पाटील म्हणाले, आमचे नेते रणजितसिंह देशमुख आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडेन आणि मान खटावमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला गतवैभव आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन। डॉक्टर महेश गुरव यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधीचं नाव न घेता 15 वर्षाच्या काळातील लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला। यावेळी दिलीपभाऊ जाधव, भगवान ए देवकर या आदींची मनोगते झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम डोंबे यांनी केले, प्रास्ताविक रवींद्र खुलुखंडे यांनी केले, तर आभार नानासू चणे यांनी मानले। कार्यक्रमात सोसायटीचे माजी चेअरमन शरद देवकर, राहुल सजगणे, राजेश देवकर, शंकर देवकर, प्रकाश देवकर, मनोज शेवाळे, संजय फडतरे, कुबेर देवकर, शैलेश देवकर, अशोक देवकर, मनोज गुरव, हणमंत इंगळे, सतीश पाटोळे, दिलीप पाटोळे, चंद्रकांत देवकर, परशुराम देवकर, आनंदराव देवकर, भाऊसाहेब देवकर, हणमंत देवकर आदींसह बणपुरी ग्रामस्थ आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। बणपुरी ग्रामस्थांना मी नेहमी आवाहन करायचो, तुमच्यामध्ये प्रचंड अशी ईर्ष्या आहे, शक्ती आहे, ती तुम्ही जागृत केली पाहिजे। या ठिकाणी साहेब लोकांना सांगायचं की तुमच्यामध्ये क्रांती घडवण्याची ताकद। सुरुवातीच्या काळात आम्ही काय प्रयोग केले, ठीक आहे, आता आपल्याला नवीन गोष्टी घडवायच्या, त्यामुळे जुनं झालं ते विसरून जायचं आहे। आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे, ज्या प्रकारे बणपुरीच्या ग्रामस्थांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकसभेला काम केलं, एवढं प्रेशर होतं तुमच्यावरती, तरी कुठेही डगमगला नाही। आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना एक चांगल्या प्रकारचं मतदान केलं। खऱ्या अर्थाने त्यांच्या मेळ्यामध्ये बणपुरी ग्रामस्थांचा सहभाग। काही स्थानिक निवडणुका झाल्या, मी मुद्दाम शेवटी पाटलांचा शेवटी उल्लेख करतोय, या ठिकाणी महेशरावनी मोतीराम भाऊंचा उल्लेख केला, चिरण भाऊ आणि मोतीराम भाऊ या विभागात ज्या ज्या वेळेस काम करायची संधी मिळाली, कुठलाही प्रसंग आला तर दोघं मला सांगायचे, पहिल्यांदा मरीन कुठला ह्याला हेलं जाऊ नका, कच्च्या सडक्याला घेऊ नका, आणि यापासून स्फूर्ती घेऊन सतत काम करत राहिलो। आणि मी बणपुरीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतोय, तुम्ही आपण हा प्रयोग केल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून करत होतो, पण पाटलांचं गोडं तुटलं तर अडकायचं, आणि आम्ही नेहमी म्हणायचो पाटील आता शस्त्र आता द्या, पाटलांचं सारखं असं तसं सारखं मदत दलमदत चाललेली असायची। पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोतीराम भाऊंचा विचार घेऊन तुमच्या अध्यक्षांची अध्यक्ष अध्यक्ष तुमची काँग्रेस आहे, मला आता खूप गौरव पाटील, तुम्ही आज राजूबाईंसाठी काँग्रेसची विचारधारा काय, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, महेशरावने सांगितलं उपात्म्याची पार्श्वभूमी आहे, ह्या तालुक्याचा आपल्याला स्वाभिमान जपला पाहिजे,
म्हणून आज तुम्ही एक पूल बांधले. आजचा मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, आजचा कार्यक्रम हा जरी प्रतिनिधी स्वरूपात असला तर खऱ्या अर्थाने या विभागाला आणि भविष्यातल्या येणाऱ्या काळाला क्रांती जीवन देणार आहे याची मला खात्री आहे. ती निश्चित मधुकरराव पाटील तुमच्या माध्यमातून हे घडलेलं आहे. आणि तुम्ही काँग्रेसची विचारधारा या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचा पदाधिकारी होऊन काँग्रेस बरोबर तुमचा आणि तुमच्या परिसराचा स्वाभिमान जागवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुमचं भाषण मी ऐकलं, पण सांगितलं मी या ठिकाणी इथून पुढे काँग्रेस पक्ष वाढीसाठी निश्चित काम करेल. मला निश्चित खात्री आहे, तुमची परंपरा आहे आणि निश्चित या ठिकाणी या विभागामध्ये या तालुक्यामध्ये काँग्रेस वाढीचं काम तुम्ही निश्चित करावे म्हणून मला खात्री आहे. बनपुरी ग्रामस्थांनी खासदारांना आणलं पाहिजे, लवकर कार्यक्रम घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खासदारांना त्या ठिकाणी तुमच्या गावच्या या परिसरातील समस्या सर्व ग्रामस्थ गावचे कार्यकर्ते मी मनापासून आभारी मानतो. तसेच माझे खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय रणजितसिंह भैयासाहेब यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे मी संघटनेसाठी पक्षाच्या वाढीसाठी तळागाळातून रुजवण्यासाठी कटिबद्ध राहील. सगळ्यात असताना या राष्ट्रीय काँग्रेसच्या मी खटाव तालुका युवकाध्यक्ष होतो आणि गेली 50 वर्ष काँग्रेस विचारसरणीला धरून मी आजपर्यंत राष्ट्रीय प्रवास केलेला आहे. तो आमच्या मेहुण्याने कमीत कमी मी हयात आहे तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसला बाजूला सारून देता राष्ट्रीय काँग्रेसचा विचार जनमानसापर्यंत सामान्यापर्यंत शेतकरी वर्गापर्यंत पोचवावा आणि या तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसला जी मरगळ आली आहे ती मरगळ बाजूला सरून युवा कार्यकर्ता आणि सर्व कार्यकर्ते हिरचे खटाव तालुका काँग्रेसच वर्चस्व परत या तालुक्यावर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांची निवड झाली याबद्दल मी त्यांना. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, बनपुरी, कातर खटाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.